नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी सुनील आपलं स्वागत करतो. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. इंधन दरवाढ आजही सुरूच. नांदेडमध्ये पेट्रोल 92.19 रुपये तर परभणीत 91.22 रुपये. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर्स बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 360 अंकांनी तर निफ्टी 109 अंशांनी घसरला. हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंधळकर यांचं निधन. 83व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास. भोकरदनसह तालुक्यात ठिकठिकाणी मराठवाडा क्रांती दिन साजरा. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग साताराचा गलथान कारभार. लाखोंचा भ्रष्टाचार येतोय समोर. आता पाहूयात सविस्तर वृत्त. इंधन दरवाढ आजही सुरूच आहे. नांदेडच्या धर्माबाद तालुक्यात पेट्रोल 92.19 पैशावरती पोहोचलंय तर परभणी तब्बल 91.22 पैशांवरती दर गेलेत. पुढचे काही दिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर असेच वाढत राहिले तर काही दिवसातच पेट्रोल 100 गाठणार आहे. इंधन दरांवर नियंत्रण नसल्याचं सांगत सरकारनं हात वर केले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य वाहन चालकांच्या खिशाला रोज झळ बसत आहे. गेल्या 16 दिवसात पेट्रोल सातत्यानं महागत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 सप्टेंबरला मुंबईत पेट्रोलचे दर 86.09 रुपये प्रति लिटर इतके होते. आज हाच दर 89.44 रुपये झाला आहे, त्यामुळे गेल्या 15 दिवसात पेट्रोलच्या दरात 3.35 रुपयांची वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर्स बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 360 अंकांनी तर निफ्टी 109 अंशांनी घसरला आहे. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्स 360 अंकांनी तर निफ्टी 109 अंशांनी घसरला आहे. BAE जवळपास 360 अंकांनी घसरून 38,000च्या खाली आला आहे तर निफ्टी 109 अंकांनी घसरून 11,425 अंकांवर आली आहे. विप्रो कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळत आहे, मात्र ॲक्सिस बँक, एशियन पेंट्स, SBI, HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, ITC, ONGC, मारुती, सन फार्मा यांसारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंधळकर यांचं वयाच्या 83व्या वर्षी निधन झालंय. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचं निधन झालं. हिंदकेसरी गणपतराव आंधळकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. ते 88 वर्षांचे होते. पुण्यातल्या जोशी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पुनवत या त्यांच्या मूळ गावी उद्या सकाळी 11 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शेतकरी कुटुंबातले गणपतराव आंधळकर 1919 मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर त्यांना वस्ताद म्हणून लाभले. त्यांची उंची जास्त असल्याने ते ढाक या डावावर अधिक वेळा कुस्ती करत, तसंच ते घुटनाही ठेवत. आंधळकरांनी अनेक कुस्त्या जिंकत अनेक मानाचे पुरस्कार पटकावले. 1960 मध्ये त्यांनी हिंद केसरीची गदा पटकावली. 1967 पासून त्यांनी कुस्ती प्रशिक्षक म्हणून नवी कारकीर्द सुरू केली. अनेक मानाच्या कुस्तींचे विजेते त्यांनी घडवले. कुस्ती क्षेत्रातल्या बहुमूल्य योगदानाबद्दल महाराष्ट्र सरकारनं 1982 मध्ये त्यांना शिवछत्रपती पुरस्कारानं गौरवलं. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. भोकरदन तालुक्यासह शहरात विविध ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. शासकीय निमशासकीय कार्यालयात विविध कार्यक्रमांनी मुक्ती संग्राम दिन साजरा झाला. भोकरदन तालुक्यासह शहरात विविध ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्यालयात, शासकीय निमशासकीय कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. तहसीलदारांच्या हस्ते तहसील कार्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. स्वर्गीय SD देशमुख महाविद्यालयात प्राचार्य डॉ DS फोलाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन येथे विविध कार्यक्रम घेऊन मराठवाडा मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच तहसीलदार, नायब तहसीलदार, अधिकारी, कर्मचारी, स्वतंत्र सैनिक यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालिनी प्लससाठी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन, जालना.
सार्वजनिक बांधकाम विभाग साताऱ्याचे कार्यकारी अभियंता वाघमोडे यांनी वरिष्ठांशी संधान साधून कोट्यवधी रुपयांची लूट केल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रुपेश ठाकूर यांनी केलाय. पाहूयात या संदर्भातली ही बातमी. सार्वजनिक बांधकाम सातारा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे. कामाची विभाजनी करू नये असा सरकारचा आदेश असतानाही या विभागात मोठ्या प्रमाणात कामाची नियमबाह्यरित्या विभाजनी करून आणि विशेष म्हणजे ते काम न करता त्याची बिले अदा करण्यात आली आहे. रस्त्याच्या खड्डे बुजवण्याच्या कामाकरता येणारा निधी तो परस्पर लाटण्याचा भयंकर प्रकार येथून समोर आला आहे. तरी पण याच रस्त्यांवर वारंवार निविदा काढून वाघमोडे आणि त्यांचे वरिष्ठ आपला भ्रष्ट हेतू यातून साधून घेत आहेत. निवासी इमारती, विश्रामगृह इत्यादी प्रकारची कामे खोटी केल्याचा आरोप मोठ्या प्रमाणात जनतेतून होत आहे. जनतेतून या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशीची मागणी जोर धरत आहे. याच कारणांमुळे शालिनी प्लसने आज हा विषय हाती घेतला आहे. पुढच्या सत्रात आपण बघूया या अधिकाऱ्यांची भ्रष्ट कारभाराची यादी. याच वेळी आरटीआय कार्यकर्ते ठाकूर आपल्या सोबत असतील. ठाकूर यांच्याकडे या विभागातील पूर्ण काळ्या कामांचा पूर्ण लेखाजोखा उपलब्ध असल्याचं ते दावा करत आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, सातारा. एकीकडे शेतीमालाला भाव नाही तर दुसरीकडे समाधानकारक पाऊस नाही, त्यामुळे हवालदिल झालेल्या संगमनेर तालुक्यातील जयराम ढेरंगे या शेतकऱ्याने आपल्या उभ्या पिकात मेंढ्या सोडल्यात. एकूणच बळीराजाचं अर्थकारण कोलमडलेलं पाहायला मिळतंय. शेतीमालाला एकीकडे भाव नाही तर दुसरीकडे समाधानकारक पाऊस नाही, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीमालाला भाव नसल्यामुळे संगमनेर तालुक्यातील खंडेरायवाडी येथील जयराम धोंडीबा ढेरंगे यांनी आपल्या 5 एकर टोमॅटोच्या आणि 2.5 एकर झेंडूच्या बागेत रविवारी मेंढ्या सोडून दिल्या. शेतीमालाचे भाव पडल्याने शेतकऱ्याचे अर्थकारण कोलमडले आहे. टोमॅटोला प्रति किलो 2.5 रुपये तर झेंडूच्या फुलाला 7 रुपये भाव मिळत असल्याने गुंतवलेले भांडवल देखील वसूल होत नाही, त्यामुळे उभ्या पिकात जनावरे सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात नदी आणि पाण्याचा स्रोत नसल्यामुळे पाण्याचे व्यवस्थापन करून बहुतांश शेतकऱ्यांनी इतर पिकांबरोबर टोमॅटो आणि झेंडूची पिके घेतली आहेत. मात्र या पिकांना भाव नसल्यामुळे उभ्या पिकात जनावरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मी 5 एकर टोमॅटो आणि 2.5 एकर झेंडू असे 2 पिकं घेतली होती. परंतु पठार भागामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये अजिबात पाऊस झालेला नाही, परंतु थोडाफार पहिल्यांदा पाऊस झाला आणि शेतकऱ्यातलं पाणी या पाण्यावर थोडी डिरिंग करून शेतीचं उत्पन्न घेतलं. परंतु 2 महिने झाले टोमॅटो आणि झेंडूची मंदी ही मार्केटमध्ये जबरदस्त आहे. 40 रुपये कॅरेट टोमॅटोची आणि 2-3 रुपये किलो झेंडू अशा पद्धतीचे बाजारभाव असल्यामुळे एका साईडला पाऊस नाही आणि दुसऱ्या साईडला बाजारभाव नाही अशी कंडिक्शन दयनीय अवस्था शेतकऱ्यांनी झाल्यामुळं शेवटी नाविलास्तव मी ही शेती परवडत नाही करण्याला आणि म्हणून बकरं सोडायचा निर्णय मी झेंडूमध्ये घेतला आणि त्याचबद्दल टोमॅटोमध्ये घेतला. अशी कर्ज आणि बँकेचं कर्ज घेतलेलं आहे. कर्ज घेऊन हप्ते भरायला पैसेसुद्धा नाही आणि अशी कर्जबाजारी शेतकरी झाल्यामुळं एक बेकार कंडिशन शेतकऱ्यांसमोर आलेली आहे. तेव्हा आमचा आणि मेंढ्याला चारा पाणी नसल्यामुळं आम्ही लवकरच 2 महिने दिपाळीच्या अगोदरच निघलो, नाही तर दिपाळी झाल्यानंतर आम्ही निघतो. पण परिस्थिती अशी झाली की चाराही नाही, पाणीही नाही आणि पाऊस तर नाहीच आहे डायरेक्ट. आणि त्याच्यात आम्ही इकडे पिंपळावाचा शेतकरी ढेरेंगे यांचे 5 एकर तंबाटी चारा भेटल्यात, 2.5 एकर झेंडू चारा भेटला आहे आणि त्याला मार्केट नाही. एकूण पाऊस नाही आणि एकूण मार्केट नाही. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, संगमनेर. येवला इथे धडपड मंचच्या वतीने गौरी सजावट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. यावेळी महिलांनी साकारलेले देखावे सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते. गौरी पूजनाच्या दिवशी गौरी पुढे विविध देखावे सादर करण्यात आले. त्यात महाराष्ट्राची लोकधारा, ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण, स्वच्छ येवला सुंदर येवला, तारका वध देखावा, औंढा नागनाथ शिवमंदिर, रामसेतू, एकत्र कुटुंब पद्धती, शुभविवाह सोहळा, गंगा अवतार, तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन, नंदी बैल, नैसर्गिक ऊर्जेचा उपयोग आणि त्याचे फायदे, महिला स्वयंरक्षण, डोंबारीचा खेळ असे विविध देखावे महिलांनी आपल्या गौरीपुढे साकारले होते. व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या पुढाकारातून धडपड मंचाच्या माध्यमातून ही स्पर्धा 24 वर्षापासून घेतली जात आहे. यावेळी 45 महिलांचा सहभाग आणि उत्साह उल्लेखनीय होता. साकारले नेत्र दीपक देखावे बघण्यासाठी येवलेकरांची गर्दी झाली होती. खरोखर महालक्ष्मी गौरी किंवा महालक्ष्मीची स्थापना केली जाते, 3 दिवस ही स्थापना असते आणि खूप छान डेकोरेशन करतात. आमच्या इथल्या महिला मंडळात इतकं चांगलं राबतात आणि डेकोरेशन करतात की पाहत राहू.
अगदी गणपती सुद्धा इतकं चांगलं डेकोरेशन करीत असं इतकं चांगलं डेकोरेशन करतात. परंपरेच्या खाद्यपदार्थ तर ठेवतात, काही खेळणी ठेवतात, पण अलीकडे आता चलत तर डेकोरेशन करायला लागले. एखादा विषय घेतात, धार्मिक विषय असतात, ऐतिहासिक विषय असतात, आणि असे विषय घेऊन त्या बाहुल्याला सजवून ते ठेवीत असतात. आणि ह्या ज्यांच्या कलेला यांना उत्तेजन मिळावं म्हणून आमच्या धडपड मंचातर्फे आम्ही दरवर्षी स्पर्धा आयोजित करीत असतो. धडपड मंच स्पर्धा चालू करून खूप चांगला उपक्रम चालू केलेला आहे. याच्यामध्ये नवीन नवीन सामाजिक संदेश दिले जातात आणि महिलांना नवीन विषय, नवीन चर्चा किंवा कुठल्याही नवीन ठिकाणी काय चालू आहे काय नाही हे पण सादर करता येतं, किंवा अजूनही त्यांच्या मनातले किंवा त्यांचे सुप्त कलागुण असतात ते पुढे येतात. धडपड मंचाने खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याच्यात सगळ्या महिला सहभागी. शालिनी प्लस साठी संतोष पटाव, येवला. नाशिक शहरामध्ये महिलांनी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा केला, त्यामुळे नाशिकमध्ये घराघरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. नाशिक येथे गणपतीची स्थापना झाल्यापासून षष्टीला गौरी मातेचे आगमन होते. गौरी मातेच्या आगमनापासून ते गौरी मातेच्या सांगतापर्यंत महिला वर्गांमध्ये अतिशय आनंदाचे उत्साही वातावरण असते. या दिवशी सुहासिनी महिला गौरी आगमनाचे स्वागत गीत म्हणून दुसऱ्या दिवशी गौरी किंवा महालक्ष्मी मातेचे पूजन करतावेळी विविध प्रकारचे अलंकार, भौरमाळ, ठुशी, मंगळसूत्र, राणीहार, नथ, कानातील कुंडल, पायी पैंजण, कंबरपट्टा, पुतळ्यामाळ, मोहनमाळ, पोत, मोत्याचा टोप, विविध अलंकार परिधान करून त्यांना अनेक प्रकारांचे फराळ गौरीच्या नैवेद्यासाठी ठेवले जाते. त्यामध्ये शेव, करंजा, पुरी, लाडू, पापडी, चिवडा, चकल्या, भाकरवडी, शंकरपाळी, कडक पोहे, पेटा सफरचंद, पेरू, केळी असा फराळ ठेवला जातो. घरामध्ये सुखसमृद्धी नांदावी आणि स्त्रियांचे सौभाग्य अखंडित राहावे यासाठी गौरीचे पूजन स्त्रिया करतात. दिनांक 15 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचं आगमन झालं, सकाळी दुपारी 2 वाजेपर्यंत. आणि आज त्यांचं हळदी कुंकू जेवण वगैरे आज असतं 16 सप्टेंबर रोजी, आणि त्यांचं उद्या विसर्जन करणार आहे. आज सगळ्या पूर्णावरणाचा नैवेद्य, चटण्या, कोशिंबीर, 16 प्रकारच्या भाज्या, 16 प्रकारच्या कोशिंबिरी, पूर्णावरण, सगळा गोडाधोडाचा नैवेद्य असतो, सवाष्ण ब्राह्मण सगळे जेवायला येतात. संध्याकाळी हळदी कुंकू, सत्यनारायणाची पूजा असते. आणि महालक्ष्मीचा उद्देश म्हणजे महालक्ष्मी घरात आल्याने धनधान्य समृद्धी येते, त्याच्यासाठी महालक्ष्मीचं पूजन आम्ही, माझं जसं लग्न झालं तसं 9 वर्ष झाले आमच्याकडे महालक्ष्मी, हे 10वं वर्ष आहे. 9 वर्षापासून आमच्याकडे महालक्ष्मीचं पूजन करतात. जसं आमचं लग्न झालं तसे आमच्या सासूबाईंनी बसवलं आहे, स्मिता विठ्ठलराव देशपांडे, तेव्हापासून आमच्याकडे महालक्ष्मीचं पूजन होतं आणि अजूनपर्यंत ते सुरू आहे आणि ते पुढे. आणि त्याच्यामुळे आमच्या घरात आनंदी वातावरण छान निर्माण होतं आणि त्याच्यामुळे सगळेजण येतात, भेटतात संध्याकाळी, ज्यांचं खूप दिवसांनी येणं जाणं भेटणं होतं. मोठ्या उत्साहाने हा सण साजरा होतो आणि छान वातावरण, मंगलमय, खूप छान होतं. शालिनी प्लस साठी अमोल जाधव, नाशिक. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर येणाऱ्या गौराईचे स्वागत आटपाडीत मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यात आकर्षणाचा विषय ठरला तो आबा सागर यांच्या स्कूटीवर विराजमान झालेल्या गौराईंचा. पाहूयात ही बातमी. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर 3 दिवसांनी येणाऱ्या गौराईचे स्वागत मोठ्या उत्साहात आटपाडी तालुक्यात होत असते. तरी यावर्षी गौरी गणपतीच्या सणावर दुष्काळाचे सावट थोडेफार दिसत आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने गौरी आणि गणपतीची स्थापना करण्यात आली आहे. दिघंजी येथील योगेश नष्टे यांच्या घरी गौरी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून गौरी गणपती समोर केलेल्या देखाव्यामधून शासनाच्या विविध योजनांची माहिती हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला येणाऱ्या भगिनींसमोर ठेवली आहे. आमच्याकडं गौरी गणपतीसाठी आम्ही डेकोरेशन केलेलं आहे, पण दरवर्षी दुष्काळाचं कशाचं काही आम्ही करत असतो. ह्यावर्षी आम्ही पाणी फाउंडेशनचं केलेलं आहे, शेती केली आहे, विहीर केली आहे, शेततळे केले आहेत, आणखीन सौर ऊर्जा केलं आहे, पवन ऊर्जा केली आहे. त्या पवन ऊर्जेपासून आपण शेती कशी करायची हे आम्ही ह्याच्यात, ह्या गौरीच्या ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. त्यामुळे ही सगळ्या लोकांनी, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, कुणीही शेतकऱ्यांनी, सगळ्यांनी अशा पद्धतीने शेती करा, त्याच्यापासून सौर ऊर्जापासून तुम्ही हे करा आणि तुमची शेती, तुम्ही दुष्काळातून बाहेर या.
कैलास गोटे. आमचा हा प्लॅन म्हणजे आम्ही गणपतीला मनापासून हे करतो आणि सरकार जे काही म्हणजे योजना आहेत त्या सर्वसामान्य लोकांना माहीत नसतात, त्या पोहोचाव्या. हळदी कुंकाच्या निमित्तानं इतर महिला येतात, मग महिलांना पण माहिती होती ना कुठल्या कुठल्या योजना आहेत, हे आहेत, हे समाज प्रबोधन करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. तसेच दिघंजी येथील बाबा सागर या एसटी ड्रायव्हरने आपल्या कुटुंबियांच्या मदतीने ॲक्टिवा स्कूटीवर गौरीची स्थापना करून पारंपरिक गौरी स्थापलेला फाटा देत आधुनिक पद्धतीने गौरींची स्थापना केली आहे. शहरी भागातील महिला रोजगारासाठी, नोकरीसाठी, कामधंद्यांसाठी स्कूटीचा वापर करताना दिसत असल्या तरी ग्रामीण भागातील गौराईनेही पारंपरिक पद्धतीला बाजूला ठेवत आधुनिकतेकडे वाटचाल करत असल्याचं चित्र या गौरी गणपतीच्या सणांमधून दिसू लागले आहे. गौरी उभ्या केलेल्या महालक्ष्मी साध्या पद्धतीने 20-25 वर्षे झाले आम्ही करत होतो उभ्या. मग माझा मुलगा म्हणला की नवीन पद्धतीचं काहीतरी करूया, कुटीवर आपण उभ्या करू. तर म्हणलं कुटीव आपल्याला येत नाही का? तरी ती म्हणलं माझी मी करतो, तुम्हाला करायला नसल्या तर नका करू, मी करणार, माझ्या डोक्यात बसलेला आहे. तर मग ह्यांनी म्हणलं मला गाडी पाहिजे, तर ती म्हणला 2 दिवस गाडी चालवायला आपण कुटीवरच गाडी गौरी उभ्या करायच्या. मग त्यानं दिवसभर ती कुटीवरती ती आडण्या कमी करून ती बसवल्या, सगळं करून मग आम्ही साड्या नेसवल्या. मग कुठेही बसवून माझ्या सुनानं नातीनं मदत करू लागली. मग लय छान दिसल्या, लय मस्त वाटायला लागलं. आणि बघितलं वाटायला लागलं की ह्याच ऐकलं आपण बरं झालं. म्हणजे आम्हाला त्याचाच आनंद झाला, गौरी बघून लयच आनंद झाला आम्हाला. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख, आटपाडी. निमगाव केतकीतील तेजस गायकवाड या युवकाने गौरी गणपती समोर माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देणारी आरस उभा केली आहे. या आरस पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करत आहेत. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे गौरी गणपतीच्या समोर देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा संपूर्ण जीवनपट देखाव्यातून साकारला आहे. हा नाविन्यपूर्ण देखावा पाहण्यासाठी महिला नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांनी गर्दी केली आहे. गावातील फुटाणे नगर येथील उच्च शिक्षित पदवीप्राप्त तेजस गायकवाड हा युवक दरवर्षी गौरी गणपती समोर समाज प्रबोधनपर देखावे सजावट साकारत असतो. यंदाच्या वर्षी तेजसने दिवंगत पंतप्रधान वाजपेयी यांच्या संपूर्ण जीवनपट यामध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक, थोर कवी, उत्तम राज्यकर्ता, शिक्षण, लक्षर, पोखरण मोहीम अशी विविध सर्व कार्य दाखवणारे त्यांचे अनेक पैलू उलगडून प्रदर्शित केले आहेत. हा देखावा पाहताना प्रत्येकजण वाजपेयींच्या कार्याची महती पाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. हा देखावा शालेय विद्यार्थ्यांना यातून देशप्रेम जागृत करण्यासाठी पुढील 10 दिवस पाहण्यासाठी घरात ठेवणार असल्याचं तेजस गायकवाड यानं सांगितलं आहे. भारताचे पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी गेल्याचे खरंच आम्हाला दुःख आहे. ते त्यांच्या कवितेतून, त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्वातून आज सदैव त्या जिवंत राहतील. आमच्या मनामध्ये आम्हाला जगण्यासाठी ते का त्यांच्यापासून, त्यांच्या व्यक्तिमत्वातून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळत राहील. असं त्यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. न विसरण्यासारखे अटल बिहारी वाजपेयी असे आहेत. यासाठी मी छोटासा प्रयत्न म्हणजे माझ्या घरी गौरी गणपतीसमोर त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कविता, सर्व कार्याचा देखावा जीवनपट साकारून मी त्यांचा देखावा दाखवला आहे. शालिनी प्लस साठी नवनाथ बोरकर, बारामती. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा शालिनी प्लस. अप्पा, ही चिठी खाना कसं चबाती है? सुबह सुबह शुरू. अप्पा, ये आवाज दिखती क्यों नहीं? दिखती है बेटा, कभी कभी दिखती है. ये पहिया चलता कैसे है? माँ को आपकी तरह मुझे क्यों नहीं होती? अप्पा, दिन में तारे क्यों नहीं दिखते? अप्पा, अप्पा, बोलो ना. आके बोलता हूँ पक्का. लो घर जा. अप्पा, अप्पा, ये पेड़ की इधर. सुबह शाम सवाल पे सवाल. अरे, इसमें इतनी जिज्ञासा है तो इसे स्कूल क्यों नहीं भेजते? गरीब आदमी है साहब, कहाँ से पढ़ाएगा? इसे सरकारी स्कूल भेजो ना, अब तो शिक्षा है हर बच्चे का अधिकार. अप्पा, अब तो मेरा पढ़ना पक्का. हाँ, पक्का. अप्पा, ये मिर्ची इतनी तीखी क्यों होती है? कल स्कूल में मास्टर जी से पूछ लेना. सांभर चाहिए तो. शिक्षा है अब हर बच्चे का अधिकार, अब पढ़ना पक्का. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढील वृत्त. खुलताबाद शहरातील स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा स्तंभ हा नगरपालिकेच्या कानाडोळ्यामुळे अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलाय.
यामुळे नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावरती तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खुलताबाद शहरातील जुने बस स्टँड परिसरात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मअर्पण केलेल्या हुतात्म्याच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ सन 1973 साली कृष्णकुमार शंकरराव सरोदे यांच्या नावाने हा हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला होता. मात्र कालांतराने या स्तंभाच्या भोवती मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या काही नेत्यांच्या चिरीमिरीमुळे येथे अतिक्रमण झाले. या स्तंभाला खेटूनच एका चिकन व्यावसायिकांनी येथे कोंबड्या कत्तल विक्रीचा व्यवसाय थाटला. बघता बघता हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला आणि आणखीन अतिक्रमण वाढवण्यात आले. झालेल्या या अतिक्रमणामुळे मिळणाऱ्या चिरीमिरीमुळे नगरपालिका या स्तंभाकडे कानाडोळा करताना दिसत होती. यामुळे या स्तंभाच्या आजूबाजूला कापलेल्या कोंबड्यांची पंखे आणि यामुळे पसरलेली दुर्गंधी येथे सतत दिसून येते. नंतर बऱ्याच वर्षांपासून मोडकळीस आलेला हा स्तंभ मोडून काही वर्षापूर्वीच ग्रेनाईटमध्ये बांधण्यात आला. तरीही या बाजूने अतिक्रमण काढले नाही. स्तंभ तर नवीन बनवण्यात आला पण स्तंभाचे होणारे हाल मात्र जुनेच आहे. येथे फक्त मुक्तीसंग्राम दिनीच मात्र नगरपालिकेला पुष्पगुच्छ हारतुरे अर्पण करण्यापुरती जाग येते आणि साफसफाई केली जाते. तेवढ्या वेळेपर्यंत हा चालणारा कोंबड्यांचा कत्तलखाना बंद ठेवण्यात येतो. अधिकाऱ्यांनाही या दुर्गंधीमुळे काढता पाय घ्यावा लागतो. मात्र या बाबीकडे ते लक्ष देण्यास टाळाटाळ करताना दिसतात. असे वाटते की देशासाठी हुतात्मे झालेल्या या स्तंभाची उभारणी केवळ या कोंबडी व्यावसायिकांच्या झालेल्या लाखो कोंबड्यांची कत्तल आणि हिशोब बघण्यासाठी करण्यात आला की काय. या स्तंभाचे अच्छे दिन कधी येतील असे मात्र बोलले जाते. शालिनी प्लस साठी राजेश थोरात, खुलताबाद. आजच्या धकाधकीच्या जीवनात सण उत्सवामुळेच कुटुंब एकत्र येतं. असंच एक आदर्श कुटुंब आपल्याला बीड जिल्ह्यातील सनई या गावात पाहायला मिळेल. पाहूयात हा रिपोर्ट. आजच्या धकाधकीच्या आणि धावत्या युगात प्रत्येकजण पोटाच्या मागे धावतो. कुणाकडे पाहण्यासाठी बोलण्यासाठी वेळ नाही. असे असताना आपली संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धती लोप पावताना दिसत आहे. एकत्र कुटुंबातला आनंद कुठेही मिळत नाही. असेच एक कुटुंब मौजे चनई गावात आदर्श ठरत आहे. एकूण 7 भावांच्या कुटुंबात जवळजवळ 30 व्यक्ती आहेत. सांप्रदायिक संस्कृतीचा वारसा लाभलेल्या कुटुंबात नोकरीनिमित्त बाहेर गेलेल्या व्यक्ती गौरी गणपती दीपावली सणानिमित्त एकत्र येऊन मोठ्या उत्साहात साजरी करतात. या कुटुंबातील प्रत्येक सदस्य सांप्रदायाचे धडे गिरवणारा असल्यामुळे या ठिकाणी भजन नामस्मरण रोज चालते. तसेच रोज वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊनच प्रत्येक सदस्य घराबाहेर पडतो. आजचे असे कुटुंब पाहणे दुर्मिळ होत आहे. अशा कुटुंबातून खरा आनंद आणि खरा आदर्श घेण्यासारखा आहे, एवढे मात्र नक्की. सर्वजण नोकरीनिमित्त कामानिमित्त गावाच्या बाहेर असतात. कुणी औरंगाबादला असतं, कुणी पुण्याला असतं, कुणी अहमदनगरला असतं, वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीसाठी असतं. परंतु जेव्हा सण किंवा उत्सवाच्या वेळी सर्व कुटुंब एकत्र येतात आणि जो आनंद या कुटुंबाचा जो आनंद आहे तो ओसंडून वाहतो आणि दिवाळी असो किंवा गौरी गणपती असो या काळामध्ये कुटुंब आपले सर्व सुखदुःख विसरून एकत्रित एका ठिकाणी येतं आणि गुण्यागोविंदांनांत आनंद उत्सव जो आहे तो चांगल्या पद्धतीनं पार पाडला जातो. शालिनी प्लस साठी नंदकुमार पांचाळ, अंबाजोगाई, बीड. बीडकी नेते गुलाबी बोंडाळीच्या एकात्मिक नियंत्रणाबाबत जनजागृती व्हावी म्हणून प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बीडकीन येथे केंद्रीय प्राथमिक शाळा आणि कृष्णापूर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण गावामधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत आयोजित प्रभात फेरीमध्ये गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्काच्या फवारणीचा, डोमकळी नष्ट करण्याचा आणि कीटकनाशके सुरक्षित हाताळण्यासाठी करायच्या उपाययोजनांबाबत गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. प्रभात फेरीसमोर बॅनर आणि सुरक्षा किट घातलेला एक व्यक्ती ठेवण्यात आला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांमध्ये या सवयीबाबतची माहिती पोहोचण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांच्या हातात बोंडअळी नियंत्रणाबाबतचे घोषणा फलक देण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांकडून बोंडअळी नियंत्रणाबाबतच्या विविध प्रकारच्या घोषणा देखील देण्यात येत होत्या. शालिनी प्लस साठी सुरेश वायभट, पैठण. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावरती पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना वर्ध्यातून समोर आली आहे. या दुर्दैवी घटनेत निखिल चौधरी या 15 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. वर्धामध्ये समुद्रपूर तालुक्यात एका 15 वर्षीय विद्यार्थ्याचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. निखिल मारुती चौधरी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो निभा गावातील अरुण थुटे लोकविद्यालयात 10व्या वर्गात शिक्षण घेत होता.
मृतकचे वडील मारुती चौधरी हे अंतरगाववरून नुकतेच कुटुंबासह दिभा येथे राहायला आले होते. आई वडील सकाळी शेतावर कामाला गेले असता मृतक निखिल आपल्या मित्रांसोबत गावाला लागून असलेल्या पोथरा धरणात पोहायला गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात पोहता पोहता गेला, त्यातच त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. माहिती कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. शालिनी प्लस साठी श्याम रामटेके, वर्धा. आटपाडे आणि सांगोला तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतीपिके करपू लागली आहेत. त्यामुळे येथील बळीराजा संकटात सापडलाय. त्यामुळेच राजेवाडी तलावात किमान 2 महिने पाणी सोडा असा आदेश खासदार संजय काका पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिलाय. आटपाडी आणि सांगोला तालुक्यामध्ये पावसाने दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात असून दोन्ही तालुक्यातील शेतीसाठी अवलंबून असणाऱ्या राजेवाडी डाव्या कालव्यातून किमान एक वेळ शेतकऱ्यांना पुरेल एवढे उरमोडी सिंचन योजनेचे पाणी राजेवाडी तलावात किमान 2 महिने सोडा असा आदेश कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजय काका पाटील यांनी उरमोडी सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना दिला. उरमोडी सिंचन योजनेच्या पाण्याचा प्रवाह राजेवाडी तलावाच्या दिशेने सुरू झाला असून ते पाणी म्हसवडपर्यंत येऊन पोहोचले आहे आणि या पाण्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी म्हसवड येथील गेस्ट हाऊसवर आढावा बैठक घेतली गेली. यावेळी बोलताना खासदार संजय काका पाटील म्हणाले, म्हसवडपर्यंत असणारे उरमोडीचे पाणी 10 दिवसात राजेवाडी तलावात दाखल होणार आहे. यासाठी मी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी आम्हाला मदत केली. शालिनी प्लस साठी प्रशांत देशमुख, आटपाडी. राज्यात सर्वत्र स्वाइन फ्लूने आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे आणि नाशिक जिल्ह्यातील मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात हे 2 जिल्हे स्वाइन फ्लूचे केंद्र ठरले आहेत. मागील 2 महिन्यांपासून स्वाइन फ्लूचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाण स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहे. मात्र पुणे आणि जिल्ह्याला या आजाराचा विळखा पडला आहे. सर्वाधिक रुग्ण तसेच मृतांची संख्या या 2 जिल्ह्यांमध्ये आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने या 2 जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 1 जानेवारीपासून ते 14 सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे 18 तर पुणे जिल्ह्यात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील मृतांचा आकडा सर्वाधिक 15 आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार आणखीन 7 जणांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा एकूण मृतांचा आकडा 28 पोहोचला आहे. तसेच राज्यातील एकूण मृतांचा आकडा 63 पोहोचला आहे. राज्यात अहमदनगर, अकोला, बुलढाणा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 2 तर जळगाव, कोल्हापूर, वाशिम, उस्मानाबाद, सातारा आणि चंद्रपूरमध्ये प्रत्येकी 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील 1 रुग्णाचाही समावेश आहे. 14 सप्टेंबरला पुणे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 31, पिंपरी चिंचवड शहरात 10 तर नागपूरमध्ये 2 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. राज्यभरात 14,22,559 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच 18,184 संशयित रुग्णांना ऑसेल टॅमिव्हिर ह्या गोळ्या देण्यात आल्या असून 531 जणांना स्वाइन फ्लू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ब्युरो रिपोर्ट, शालिनी प्लस, मुंबई. शेवटी पुन्हा एक नजर टाकत आजच्या हेडलाईन्सवर. इंधन दरवाढ आजही सुरूच. नांदेडमध्ये पेट्रोल 92.19 रुपये तर परभणीत 91.22 रुपये. आठवड्याच्या सुरुवातीला शेअर्स बाजारात मोठी घसरण. सेन्सेक्स 360 अंकांनी तर निफ्टी 109 अंशांनी घसरला. हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचं निधन. 83 वर्षी घेतला शेवटचा श्वास. भोकरदन सह तालुक्यात ठिकठिकाणी मराठवाडा क्रांती दिन साजरा. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग साताराचा गलथान कारभार. लाखोंचा भ्रष्टाचार येतोय समोर. तुर्तास बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी पाहत्रा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.